बॉलिवूड अभिनेता संजय दत्त की पत्नी मान्यता दत्त ने नुकतच सोशल मीडिया वरून एक पोस्ट शेयर के लिए पोस्ट मध्ये तिने स्वतः फोटो शेयर केलाय। तसच फोटो शेयर करत तिने दिलेला कैप्शन सध्या चर्चेत आहे। हा फोटो शेयर करत तिने कधी कधी तुम्हाला फक्त शांत बसावं लागतं कारण शब्द तुमच्या मनामध्ये सुरू असलेले विचार व्यक्त करू शकत नाही असं कैप्शन दिलंय। अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी अभिनेत्री आणि आरोपी रिया चक्रवर्तीवर अजून आरोप सिद्ध व्हायचेत पण सर्व स्तरातून तिच्यावर टीकेची झोड उठली आहे। मात्र आता रियाची बदनामी करणाऱ्यांवर संताप व्यक्त करत बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींनी रियाला पाठिंबा दिलाय। विद्या बालन तापसी पन्नू या अभिनेत्रींनी रियाला पाठिंबा दिला होता, त्यानंतर आता फरहान अख्तरची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री शिभानी दांडेकरनंही रियाला सपोर्ट केला। दोन दिवसांपूर्वी केंद्रानं लोकप्रिय गेम पबजीसह एकूण 118 ॲपवर बंदी आणली होती। याच निर्णयावर आनंद व्यक्त करत अभिनेत्री सेलिना जेटलीनं आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे। ही पोस्ट शेअर करत पबजी गेम अखेर बंद झाला, चिअर्स अशा आशयाचं कॅप्शन तिनं या पोस्टमध्ये दिलंय। मुंबईत असुरक्षित वाटल्याची भावना व्यक्त करणाऱ्या अभिनेत्री कंगना रनौतवर सगळ्या स्तरावरून टीका होतीये। मराठी कलाकार कंगनाच्या या वक्तव्याविरोधात एकवटले आहेत। याचबरोबर मराठी कलाकारांनी कंगनाला आपल्या ट्विटरच्या माध्यमातून सडेतोड उत्तर दिलंय। हॉलिवूड अभिनेता रॉबर्ट पॅटिन्सनला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय। रॉबर्टला कोरोनाची लागण झाल्यामुळे त्याचा आगामी सिनेमा द बॅटमॅनचं अमेरिकेत सुरू असलेलं चित्रीकरण थांबवण्यात आलंय। द बॅटमॅनच्या प्रोडक्शन कंपनीनं सिनेमाचं चित्रीकरण थांबवलं असून ही माहिती दिली आहे। जेम्स बॉन्डचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या आगामी सिनेमाचं नाव जेम्स बॉन्ड नो टाइम टू डाय असं आहे। या सिनेमाचा नवा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून इंग्लिश हिंदीसह हा सिनेमा मराठीमध्येही प्रदर्शित होणार आहे। अभिनेता अर्जुन रामपालनं आपल्या ट्विटर अकाउंटवरून भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या संघर्षावर प्रतिक्रिया दिली आहे। चीन सातत्यानं आपली जमीन बळकावण्याचा प्रयत्न करतोय, अशा परिस्थितीत देशवासीय शांत का आहेत असा सवाल त्यानं या ट्विटमधून उपस्थित केलाय। अभिनेत्री प्रीती झिंटानं आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून आपल्या संघर्ष सिनेमातला एक सीन शेअर केलाय। या सीनसोबत तिनं जुन्या आठवणींना उजाळा दिलाय। पहिल्यांदा महिला दिग्दर्शकासोबत काम केल्याची आठवणही तिनं यात शेअर केली आहे। प्रीतीनं शेअर केलेला हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय।